रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील भूस्खलनाबाबत दुपारी 3 वाजेपर्यंतचा अहवाल आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आलेल्या मागणीनुसार घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज होती, तरी सिडकोकडून अंदाजे 1000 कामगारांना संबंधित साधनसामुग्रीसह पाठविण्यात आले आहे. सदर मनुष्यबळ घटनास्थळी दाखल झाले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य करीत आहे. सद्यस्थितीत मृतांच्या आकडेवारीत 3 वाजताचा अहवाल आहे, आकडेवारीत वाढ झालेली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं 3 बॉबकट मशीन्स उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातील 1 बॉबकट मशीन बेस कॅम्प इथे पोहोचली असून उर्वरित 2 मशीन्स थोड्याच वेळात पोहोचतील. तथापि त्यांची वाहतूक करण्यासाठी ढगाळ आकाश असल्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाद्वारे प्रत्यक्ष घटनास्थळी नेण्यास व्यत्यय निर्माण झाला आहे. आज सुद्धा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे असल्याने डोंगर उतार्यावर पडलेल्या ढिगाऱ्याखालची शोध मोहीम मशीनद्वारे करण्यास विलंब होतो आहे, परंतु एनडीआरएफ मार्फत अकुशल मजुरांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू आहे. सदर मजूर यात कामी लागणाऱ्या साधन सामुग्रीसह प्रत्यक्ष मोक्यावर कार्यरत ठेवले आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातनं मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 10 व्यक्ती मयत असून 4 व्यक्ती जखमी असल्याचे कळविले आहे. उर्वरित ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचे बचाव कार्य सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी, अतिशय अवघड जागा होती पण चालत जवळपास 1.25 तास चालत त्या स्पॉटवर स्वतः माननीय मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि अजूनही खूप पाऊस चाललेला आहे, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात हे बचाव कार्य होऊ शकत नाही आहे. मात्र व्यवस्था सगळ्या झाल्या आहेत. जसं त्या ठिकाणी आपले मशीन्स पोहोचण्याची वातावरणात परिस्थिती निर्माण होईल तशा त्या मशीन्स पोहोचतील, पण तोपर्यंत आता कामगारांची कुठलीही कमतरता नाही आहे, कामगार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. यासोबत सकाळी चंद्रपूर जिल्ह्याचा विषय देखील मांडण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात अंदाजे 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका कचराळी येथील गावांचा संपर्क दिनांक 19/7/23 रोजी तुटला होता, परंतु सद्यस्थितीत सदर जिल्ह्याची परिस्थिती पूर्ववत झाली आहे. कोकण विभागातील स्थलांतरित केलेल्या नागरिकांचा देखील एक विषय आला होता की जिथे व्हल्नरेबिलिटी आहे तिथे काय केलंय, तर याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 19/7/23 पर्यंत स्थलांतरित केलेल्या व्यक्तींची संख्या 6677 आहे आणि आज 1512 लोक अजून त्यांना स्थलांतरित केलंय. पालघरमध्ये जवळपास काल देखील 84 आणि आजही जवळपास 80 लोकांना त्या ठिकाणी स्थलांतरित केलंय. रायगडमध्ये 1537 लोकांना कालपर्यंत स्थलांतरित केलं होतं, आज 750 लोकांना स्थलांतरित केलंय. रत्नागिरीमध्ये कालपर्यंत 87 लोकांना स्थलांतरित केलं होतं, आज 500 लोकांना स्थलांतरित केलंय. सिंधुदुर्गमध्ये अद्यापपर्यंत कोणालाही स्थलांतरित करण्याची आवश्यकता पडलेली नाही.